ऊस दरासंदर्भात आज बैठक बोलावलेली आहे असं म्हटलेल्या राजू शेट्टी यांनी दरवाढ कशी करता येईल हे आकड्यानिशी दाखवू असं देखील शेट्टींनी म्हटलंय. शेतकऱ्यांवर अन्याय होणार तिथे मी जाणार असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय. चर्चा फिसकटल्यास फडणवीसांना घेराव घालणार असा इशारा देखील राजू शेट्टी यांच्याकडून देण्यात आलाय. आमच्या मागण्याशी ठाम आहोत. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटनी 400 रुपये दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. जर का ही बोलणी फिसकटली तर 17 तारखेला गृहमंत्र्यांना घेराव घालायचा आमचं कार्यक्रम आणि आंदोलन निश्चित आहे. मी सरकारला आणि कारखानदारांना सुद्धा इशारा देतोय, उद्याची बोलणी जर का फिसकटली तर रविवारी आता कुणी आमच्या नावानं ओरडायचं नाही. रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, कुणी बाहेर पडायचं काही कारण नाही. कारण रस्त्यावरनं एक मुंगी सुद्धा जाणार नाही अशा प्रकारे गावागावातले रस्ते बनवायचे. कुणाची कामं असतील तर तिने उद्या शुक्रवार आहे, उद्या गुरुवार आहे का, गुरुवार शुक्रवार शनिवार काम आटपून घ्या. रविवारी आमचा चक्का जाम आंदोलन आहे.